डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने दुकानावर धाड टाकत ही कारवाई केली. कुलकर्णींकडे तब्बल 180 प्रकारची शस्त्र सापडली आहेत. 49 वर्षीय धनंजय कुलकर्णी हे भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत. कुलकर्णींच्या दुकानात चॉपर, तलवारी, ए आर्गन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी अशी शस्त्र सापडली. त्यामुळे सुसंस्कृत शहराचा टेंभा मिरवणाऱ्या डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. धनंजय कुलकर्णींच्या नावे तपस्या फॅशन हाऊस नावाचं गिफ्ट शॉप आहे. या ठिकाणी शस्त्रास्त्र विक्रीला ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दुकानावर आज सकाळी धाड टाकली. दुकानाचे मालक आणि संशयित आरोपी धनंजय कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. कुलकर्णींनी क्रॉफर्ड मार्केटमधून हे साहित्य विकत आणल्याची माहिती आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे कुलकर्णींची पोलीस कोठडी मागितली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी.